नमकीन चना दाळ करण्यासाठी लागणार साहित्य, एक वाटी मी ही चना दाळ घेतलेली आहे, एक टीस्पून बेकिंग सोडा, एक टीस्पून मिरची पावडर, अर्धा टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, पाव टीस्पून काळं मीठ, पाव टीस्पून खायचं साधं मीठ, पाव टीस्पून गरम मसाला। ही एक वाटी चना दाळ आपल्या स्वच्छ धुवून घ्यायची आहे। हाय बेकिंग सोडा, बेकिंग सोडा घालून कमीत कमी 5 ते 6 तास आपल्याला ही भिजत घालायची आहे। एक रात्रभर ठेवली तरी चालेल, काही फरक पडत नाही। एक 6 तासानंतर बघा ही डाळ अशी डबल फुगलेली आहे, फरक तुम्हाला जाणवत असेल, हा बेकिंग सोड्याचा परिणाम आहे। आणि भिजलेली डाळ 3 ते 4 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ छान धुवून झालेली आहे, आता फक्त आपल्याला हिला पुसून घ्यायचं आहे। तो वरती जे पाणी आहे तेवढं पुसलं जायला पाहिजे। 3 तापलेलं आहे, आता ही भिजलेली डाळ यात घालते। सारखं परतायचं आहे, का डाळ छान तळली जाते, अजून त्यात पाणी आहे म्हणून असे बुबडे येत आहे वरती। सारखं हलवायचे, ओली डाळ असल्यामुळे थोडा वेळ लागतो तळायला। डाळ छान तळून झालेली आहे, बघा सगळी डाळ वरती तेलात तरंगते आणि आवाज पण बघा असा आवाज यायला पाहिजे। डाळ तयार आहे, आता मी ही काढून घेते। उरलेली डाळ पण तळून घेते, अगदी हळू टाकायचं बघा, त्याचं तेल हातावर यायचं। बेकिंग सोड्यामुळे बघा किती कुरकुरी झालेली आहे डाळ। आता हे सगळे मसाले डाळ गरम असतानाच लावायचे, म्हणजे चांगली चिपकतात। मिरची फिकी असल्यामुळे मी जास्त घेतली आहे, तुम्ही कमी जास्त मसाल्याचं प्रमाण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार।
सगळं मसाला लावून झालेला आहे। हे बघा बिल्कुल हल्दीराम सारखी दिसते बघा। मी सांगितलेल्या टिप्स प्रमाणे तुम्ही घरी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तेल पण अतिशय कमी लागतं या डाळीला घरी केलेली असल्यामुळे। नमकीन चना दाल तयार झालेली आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।